पारंपरिक पद्धतीने 700 वर्षांपूर्वीचा तंत्रज्ञानाचा वापर करून युगा आणि सागरने हे घर बांधले. या घराला त्यांनी माती महाल असं नावही दिलंय. नावाप्रमाणेच हे घर मातीचे पण तू मजली आहे. या घराचा वापर करताना माती आणि बांबू हा प्रामुख्याने वापरलेला. युगा आणि सागर हे दोघही वास्तुविशारद आहेत. अनेक जणांचं स्वप्न असतं की आपलंही कधी ना कधी घर व्हावं, पण हे असं आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीचं घर आपण पहिल्यांदाच पाहतो. म्हणजे ऍक्च्युली मी हे म्हणेल की आम्ही हे जे काही केलंय, म्हणजे हे सगळ्या गोष्टी जे केल्या आहेत, तर ह्या आमच्या म्हणजे एकदम मनातल्या आतमधल्या फिलिंग्समधनं ह्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. म्हणजे हे गोष्टी करताना आम्हाला माहीत होतं की हे किती इम्पॉसिबल गोष्ट आहे. कारण की ॲज अ म्हणजे नाही का मेन स्ट्रीम आर्किटेक्ट आम्ही नेहमी म्हणजे सिमेंटचे घरं बनवतोय किंवा त्या सगळ्या मटेरियल्सबद्दल जे आम्ही वापरतो त्याच्याबद्दल आम्हाला नॉलेज आहे. हे मटेरियल वापरताना आमच्याकडे जरी नॉलेज होतं पण तरी आमच्याकडे एक्सपिरियन्स नव्हता. किंवा आम्ही आजपर्यंत फक्त गावामध्ये ही अशी घरं बघितलेली आहे, पण यातली एक भिंत बनवणं सुद्धा पण एक चॅलेंज होतं किंवा मातीचं मिश्रण बनवणं सुद्धा एक चॅलेंज होतं. आणि जोपर्यंत आपण म्हणतो ना की आपण कशामध्ये हात टाकतो ना, तोपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी चॅलेंजेस वाटतात. एकदा हळूहळू त्या गोष्टी करायला लागल्या, आपण फ्लोमध्ये घ्यायला लागलो की ते सगळ्या गोष्टी म्हणजे सॉर्ट आउट व्हायला लागतात. आणि मेन म्हणजे आम्हाला इथे आम्ही इथे टेंटमध्ये राहून होतो, तर टेंटमध्ये राहूनच आमच्यामध्ये ती एक नॅचरल इन्स्टिंक्ट आली होती की आपण सिटीपासून लांब राहतोय आणि आपण गावात पण नाही राहतोय, आपण गावाच्या बाहेर राहतोय, ऑलमोस्ट जंगलामध्ये राहिल्यासारखं आणि एक्सपिडिशन केल्यासारखं आपण टेंटमध्ये राहतोय. आणि टेंटमध्ये राहताना आम्ही एक्स्ट्रीम वेदर कंडिशन सर्व्हाइव्ह करतोय. म्हणजे सिटीमध्ये असताना वारा काय असतो हे आम्हाला माहीत नाही आहे, म्हणजे जोराचा पाऊस काय असतो हे आम्हाला माहीत नाही आहे. आणि जसं आम्ही इथे राहायला लागलो तसं म्हणजे आमची इम्युनिटी जी आहे या सगळ्या गोष्टींमध्ये सर्व्हाइव्ह व्हायची, त्या सगळ्या गोष्टी वाढायला लागल्या. आणि हे इम्युनिटी आली तर मग आमच्या मनामध्ये विश्वास पण आला, म्हणजे आम्हाला काही डिफिकल्ट वाटायलाच नाही लागलं. म्हणजे आम्हाला असं वाटलं की काय सगळ्याच गोष्टी पॉसिबल आहे. जर आपण इथे टेंटमध्ये येऊन राहू शकतोय आणि आपण स्वतः सर्व्हाइव्ह करू शकतोय विदाउट लाईट विदाउट पाणी, म्हणजे आमचं शेड्यूल असं होतं की 6-6:30 वाजेपर्यंत अंधार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही लाईटचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचो डे लाईटचा. आणि त्यानंतर म्हणजे सोलार लाईट होते आमच्याकडे, तर मग त्या सोलारच्या म्हणजे जे दिवसभर चार्ज व्हायचं तर रात्रीची आमची सोय पाणी त्या सोलार लाईट वर होऊन जायची. तर मग आम्ही आता हे शिकलो की आपल्याला लाईट पण गरजेचं नाहीये, म्हणजे लाईट नव्हती, इनफॅक्ट पाणी पण नव्हतं. म्हणजे आम्ही पाणी पण आम्ही आमच्या शेजारच्यांकडनं आम्ही घ्यायचो आणि शेजारच्यांकडनं आम्ही घेतो आहे म्हणून आम्हाला लिमिटेशन असायची की आपण जास्त पाणी आपण वाया पण घालू शकत नाही. आणि आम्ही 1000 लिटरची आमची टाकी होती ती आम्ही भरायचो आणि त्याचं पाणी आम्ही 3 दिवस स्वतःसाठीही वापरायचो आणि कन्स्ट्रक्शनसाठीही वापरायचो. म्हणजे जे काही इथे डेव्हलपमेंट झालं आहे ते फक्त त्या पाण्यावरती झालं आहे. म्हणजे असं सो विदाऊट लाईट आणि विदाऊट पाणी हे सगळं काही करणं ही डिफिकल्टी होती. आणि जे आम्ही ही डिफिकल्टी ओव्हरकम केली तर आम्हाला वाटलं की सगळ्याच गोष्टी पॉसिबल आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी आम्ही एक्सपेरिमेंट करत गेलो आणि हळूहळू तो कॉन्फिडन्स येत गेला आणि मग 0 पासून हे एवढं मोठं म्हणजे असं उभं राहिलं माती महल. माती महल